अपडेट्स मिळतील फाईन, पाहत रहा न्यूज MS 29। बैल पाळीव प्राणी असून बैलगाडा शर्यत महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ आहे। बैल हा शेतकऱ्याचा कौटुंबिक सदस्य म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोकप्रिय असलेली बैलगाडा शर्यत अर्थात शंकरपट आता पुन्हा रंगत आहे। बाबुळगाव येथे दीर्घ कालावधीनंतर शंकरपट भरवण्यात आलाय। उच्च न्यायालयाने बंदी उठवल्याने गावोगावी शंकरपटाचा थरार अनुभवता येत आहे। बाबुळगाव येथे श्रीमंत शिवाजी महाराज समितीच्या वतीनं शंकरपट भरवला आहे, त्यामुळे शेतकरी आनंदोत्सव साजरा करीत आहेत। राज्यामध्ये बैलगाडीच्या शर्यती लोकप्रिय आहेत, मात्र पेटा या प्राणी मात्र संघटनेने बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलांना उत्तेजन देण्यासाठी त्यांचे हाल केले जाते अशी भूमिका मांडल्यानं शर्यतींवर बंदी घातली होती। मात्र शेतकरी तर आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतात, हे पटवून देण्यात आल्यानं शर्यतीला सुरुवात झाली आहे। बैलगाडा शर्यतींना शेतकऱ्यांची पसंती आहे। गेली काही वर्षे शर्यतीच बंद झाल्यानं बैलगाडी शर्यतीप्रेमींच्यात नाराजी झाली होती। शेतकऱ्यांना त्यांच्या बैलजोडीची नेमकी किंमत किती हे देखील कळत नव्हते। शंकरपटामध्ये पटावर लावणाऱ्या बैलजोडीला शेतकरी स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावत होते। ही बैलजोडी कधीच शेतीत राबत नाही, त्यांचा खुराक वेगळाच असतो। पट चालू झाल्यामुळे आमचा उत्साह वाढला, जे आम्ही शेतीसाठी जनावरं पोसतो आणि पटापासून आम्हाला जे उत्पन्न मिळणार आहे, जनावरांच्या किमतीत खूप वाढ झालेली आहे आणि जे जनावराला कोणी विचारत नव्हतं आज ते जनावर 4-4, 5-5 लाख रुपये किमतीचं मागत आहे आणि आम्हाला त्याच्यापासून जो शेतीला मिळणारा प्रतिसाद आहे हा चांगला आहे, त्यामुळे आम्ही या व्यवसायाला धरून काम करत आहे। आम्ही तर आमचा नंबर तर आम्ही हाणलेली आहे, जोडी आमची जोडी 10 सेकंदमध्ये आलेली आहे, पण आमचे जे मित्रवर्गातले जोडी आहे त्यांचे नंबर लागलेले आहे। आता 2 दिवस पट आहे, आज तालुका गटाचा पट आहे आणि ब गटाचा पट आहे, जनरलचा पट आहे, सर्वाला ज्यांचे जनावर पडील त्यानुसार क्रमांक प्रथम क्रमांक दुसरा क्रमांक भेटणारच आहे सर। एक प्रथम बक्षीस 51,000 रुपयाचं आहे अ गटामध्ये आणि ब गटामध्ये 21,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे आणि क गटामध्ये ज्यांचे साधारणतः सुरुवातीला त्यांचे पशु म्हणजे बैल प्रक्रियेमध्ये आले आहे त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरण्यासाठी त्यांना 1 दिवस दिलेला आहे, तो कालचा दिवस होता आणि मोठ्या प्रमाणात आपण 2,46,000 रुपयाचं संपूर्ण पारितोषिकाचं नियोजन इथे केलेलं आहे आणि या अनुषंगाने इथे जे भाग घेणारे पशु आहेत बैल आहेत त्यांना इथे पण त्यांची खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होतात आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळतो आणि भाव पण मिळतो। साधारणतः आमच्या इथे आतापर्यंत 100 जोड्या आलेल्या आहेत आणि बाकी आउट ऑफ स्टेटमधून बाहेर राज्यातून पण इथे काही जोड्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि अजूनही अपेक्षित आहे की 100 ते 150 जोड्या आणखी येतील, 250 जोड्याचं नियोजन होऊ शकते असा साधारणतः आमचा अंदाज आहे। काय नाव आपलं? मनमोहन भोयर, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आयोजन समितीचा अध्यक्ष। इथे बैलजोडीचं नियोजन असं आहे का? अ गट, ब गट, क गट असं नियोजन आहे। आतापर्यंत 100 ते 150 जोडे आलेले आहे आणि कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे, उद्यापर्यंत तो पट आहे। इथे औरंगाबाद, वाशिम, पुसद दुरून जोडे आलेले आहे, पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा जोडे आले आहेत इथे आणि ते बैलाची अंदाजे किंमत 14 लाख, 15 लाख, 9 लाख अशी किंमत मी पाहिली आहे। कोरोनाचे निर्बंध हटल्या तेव्हापासून जो पट भरला तिथे जे आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी जे निर्बंध लादले होते त्याच्यात सूट भेटलेली आहे आणि पटाचं दुरून मंडळी येऊन त्याचा आस्वाद लुटत आहे। अनिकेत रमेशराव पोहोकार, नगरसेवक, बाबुळगाव। अपडेट्स मिळतील फाईन, पाहत रहा न्यूज MS 29।